साईचरित्र अध्याय 34 बापाजी कथा सोपा भावार्थ। हा माझ्या अल्पबुद्धीला सुचलेला भावार्थ आहे। प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थ सुद्धा उमगू शकतो। साईचरित्र आणि साईबाबा दोन्ही अथांग आहे, त्यामुळे मीच सांगितला आहे तोच भावार्थ असं मला अजिबात म्हणायचं नाही। मला फक्त माझ्या मनातले विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे। बापाजी कथा सोपा भावार्थ। काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला शुभमंगल सावधान हा मराठी सिनेमा पुन्हा बघण्याचा योग आला। एक कट्टर विठ्ठल भक्त, जी मुलीची आत्या आणि देवावर अजिबात विश्वास नसलेली व्यक्ती म्हणजेच मुलीची सासू, जेव्हा एकत्र नात्यामध्ये बांधली जाते तेव्हा काय होईल हे या चित्रपटात दाखवले आहे। शेवटी सारी मतमतांतरे आणि त्यावर होणारी भांडणे यामध्ये ती गरोदर मुलगी जिन्यावरून गडगडत खाली पडते। साहजिकच रागावून ती नास्तिक सासू भडकते आणि विठ्ठलाची मूर्ती देव्हाऱ्यातून काढून जमिनीवर ठेवते। केवळ विज्ञान आणि विज्ञानावरच विश्वास असल्यामुळे डॉक्टर आणि डॉक्टरांच्या ताकदीवरच पूर्ण भरोसा होता। मुलीची आत्या मात्र सतत विठ्ठलाचा धावा करीत होती। शेवटी डॉक्टर त्यांच्या तोंडानेच म्हणाले, आम्ही शेवटी मानवच आहोत, देव नाही। हे एकच वाक्य त्या मुलीच्या नास्तिक सासूला बरंच काही सांगून आणि शिकवून गेले। तिचा कायापालट झाला। विठ्ठलाची ताकद विज्ञानापेक्षाही किती अफाट आहे याचा अंदाज त्यांना आला। हे सगळे सांगायचा उद्देश एकच, कथेत माधवराव ज्या विश्वासाने ग्रंथीज्वरावर औषध केवळ बाबा आणि त्यांची उदी हेच सांगत आहेत, तोच विश्वास कसा महत्त्वाचा याची जाणीव आपल्याला होते। तर विश्वासामुळेच उदी, जी संजीवनी आहे, तिने काय चमत्कार केला नाही बघा। जी बाई ग्रंथीज्वराने, अशक्तपणाने, वेदनेने, तापाने आदल्या दिवशी कुढत होती, तीच बाई चक्क बाबांची उदी आशीर्वाद घेतल्यावर चुलीवर चहा टाकत होती। खरेच अप्रतिम। हा बाबा काय नाही करू शकत सांगा। औषध आणि बाबांची कृपा असल्यावर कोणता आजार बरा होऊ शकणार नाही। हल्ली काही लोक हे असे ऐकून हसतात, उदीने काय होणार असे कधी होते का, वगैरे प्रश्नांची सरबत्ती करताना दिसतात। अशा साऱ्या लोकांना ही कथा म्हणजे चोख उत्तर आहे असे वाटते। माधवरावांच्या बाबांवरच्या प्रेमालाही खरोखर सलाम। आणि ती छोट्यातली छोटी गोष्ट का असेना, बाबांचे मत घेत आहेत आपण। ज्या प्रकारे काहीही झाले तरी सुचितदादांकडे धाव घेतो, तसेच माधवरावांनी धाव घेतली आहे। मुख्य मुद्दा म्हणजे काहीतरी वाईट झालं म्हणून नाही, तर काहीतरी चांगले झाल्यावरही ते बाबांकडे जायचेच। बापाजींना माधवरावांचा मोठा आधार होता, एक भाऊ म्हणून आणि बाबांचा जवळचा भक्त म्हणून। स्वपत्नी अशी आजारी झाल्यावर कोणाचीही भीतीने गाळण उडेल। बाबांनी माधवरावांना पुढच्या दिवशी सकाळी बापाजींच्या घरी जायला सांगितले म्हणून बापाजी निराश झाले। जर बाबांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला असता तर घाबरण्याची काहीच गरज नव्हती। पण सामान्य माणसाचं मन ते घाबरणारच, परंतु माधवराव घाबरलेले दिसत नाहीत। बाबाजी काही करतील ते उचितच असेल हा विश्वास पूर्ण त्यांना होता। माधवरावांनी बाबांची आज्ञा तंतोतंत पाळली। देव तरी त्याला कोण मारी, बाबांना बापाजींच्या पत्नीला वाचवायचेच होते। अगदी आश्चर्यकारकरीत्या बाबांनी तिला वाचवलंय। माधवरावसुद्धा शेवटी एक मानवच आहेत। वहिनीला असा आजार झाल्यावर त्यांचेही मन तिथे गुंतलेले आहे। तिथे जाईपर्यंत त्यांनाही मनाला स्वस्थता नाही आहे। त्यात बाबांचे शब्द ऐकल्यावर तर ते आणखीनच घाबरले। बाबांनी खरी हिंट दिली आहे पण त्यांना ते समजलंच नाही। त्या काही फोन नव्हते, लगेच फोन करून माधवरावांना कळवलं असं होत नसे। बापाजींसारखे पुढे माधवरावही आश्चर्याने आणि साईप्रेमाने हळवे झाले। पुढे बाबांना सांगितल्यावर बाबानेही सारे काही करून त्याचे क्रेडिट स्वतःकडे कणभरही घेतले नाही। आपण मात्र स्वतःचेच काय तर दुसऱ्याचे क्रेडिटही स्वतःच्या खिशात घालू पाहतो, हा साई वेगळाच आहे, खूप काही शिकवून जातो। शेवटी एवढंच वाटतं, हा बाबा अगदी प्रत्येकाचीच काळजी वाहत असतो। त्यासाठी शिर्डी सोडून त्याला कुठेही इतर ठिकाणी जाण्याची गरजच नसते, सगळीकडे तो आहेच। आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून वहिवाट चालवूया। पिपा म्हणे माझी कोरी ढोर वाट, तू माझा गुराखी मी ढोर रे अंबज्ञ।